महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. Corona आजारावर प्रतिबंध आणण्यासाठी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनेक उपाययोजना करीत असून कोरोना प्रतिबंधित लस शासकीय निमशासकीय दवाखाने येथे उपलब्ध करून दिले आहेत. नागरिकांनीही लस घ्यावी व मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परभणी शहरासह जिल्हावासियांना केले आहे. नमस्कार, मी दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी परभणी बोलतो आहे. COVID-19 या महामारीला प्रतिबंध करण्यासाठी आपल्याकडे आता लस उपलब्ध झालेली आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन प्रकारामध्ये ही लस आता आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, त्याचप्रमाणे कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये, त्याचप्रमाणे एम्पॅनल्ड जे दवाखाने आहेत त्याच ठिकाणी, आणि जे दवाखाने एम्पॅनल्ड नाहीत परंतु ज्या ठिकाणी सुविधा आहे त्या ठिकाणी ही लस आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जे हेल्थकेअर वर्कर्स असतील, फ्रंटलाईन वर्कर्स असतील, त्याचप्रमाणे जे 45 ते 59 वयोवर्ष गटातील नागरिक असतील, त्याचप्रमाणे 60 वर्ष वयाच्या वर्ष गटातील जे नागरिक असतील, त्या सर्वांनाच ही लस आता उपलब्ध झालेली आहे. या लसीसाठी नागरिकांनी कोविन या ॲपवरती रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे किंवा दवाखान्यात जाऊन तात्काळ ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनची देखील सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ही लस संपूर्णतया सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर कोणताही त्रास होत नाही आणि लस घेतल्यानंतर शरीरातली प्रतिबंधात्मक शक्ती वाढते आणि जवळपास 80 ते 90% इतक्या रेंजपर्यंत आपल्याला COVID-19 या महामारीपासून प्रोटेक्शन मिळतं. यामुळे सगळ्याच नागरिकांनी ही लस घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपल्या माध्यमातून मी सगळ्या नागरिकांना असं आवाहन करतो की त्यांनी तात्काळ या लसीचा फायदा घ्यावा आणि ही लस जी आहे ती नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन टोचून घ्यावी. पहिली लस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर दुसरी लस घेणं आवश्यक आहे. या दोन्ही लसीचे डोस जे आहेत ते प्रत्येक नागरिकांनी घेणं आवश्यक आहे असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. त्याचप्रमाणे या महामारीला प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे आणि सोशल डिस्टन्सिंगचं अनुपालन करणं या त्रिसूत्रीचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय या संकटाला आपण यशस्वीपणे सामोरं जाऊ शकणार नाही. नागरिकांनी या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. कंपल्सरी घराच्या बाहेर ज्या ज्यावेळी ते जातील त्या त्यावेळी मास्क परिधान करावा. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन जे आहे त्याचाही वापर त्यांनी केला पाहिजे आणि त्याचप्रमाणे लसीकरण देखील नागरिकांनी करून घ्यावं अशी विनंती यावेळी आपल्या माध्यमातून मी परभणीतल्या सर्व नागरिकांना करतो. धन्यवाद. करोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी करोनाच्या विरोधातील नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र शासनाचे आदेश आणि नियम पायदळी तुडवणारे नागरिकच सर्वाधिक करोनाने बाधित होत असल्याचे दिसून येत आहे. एकनाथ वाळके, स्वानंद मीडिया, परभणी. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.